आजचे विशेष सत्कार मूर्ती म्हणजे दिनेश महाजन. आता दिनेश बद्दल काही गोष्टी आपण सांगणार आहोत, ओके, जे जनरली काय आहे किंवा तुमच्यामध्ये पण असतात, ओके, पण ते आपल्याला स्वतःला सापडणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता दिनेशच्या अगोदर गणेश हा दिनेशचा भाऊ, जेव्हा या ठिकाणी 2018 तो PSI झाला, PSI झाल्यानंतर दिनेश मला वाटतं कॉलेजला होता ना, ठीक आहे, तर इंजिनिअरिंग कॉलेजला होता, तर तेव्हापासून म्हणजे भावाची प्रेरणा, ओके, आणि जसंही ग्रॅज्युएशन झालं तसंही या ठिकाणी तो आपल्याकडे आला. त्यानंतर मग यामध्ये या सिस्टीममध्ये कसा अभ्यास करायला पाहिजे आणि विशेषतः काय आहे किंवा की सगळेजण अभ्यास करतात परंतु टू द पॉईंट कसा करायला पाहिजे, ओके, विशेषतः इंजिनिअरिंगच्या मुलांमध्ये आपण नेहमी म्हणत असतो एक प्लस पॉईंट काय असतो, त्यांना या ठिकाणी टायमाची व्हॅल्यू माहीत असते, ओके, टायमाची व्हॅल्यू म्हणजे काय आहे की त्यांना माहीत असतं जर आपण इंजिनिअरिंग झाली तर त्यांना कुठला ना कुठला तरी जॉब मिळत असतो, ठीक आहे, त्यामुळे काय आहे की हे मुलं सहसा काय होतं किंवा की आपल्या टायमाची व्हॅल्यू करून त्या पद्धतीने अभ्यास करत असतात. त्यामध्येच हा दिनेश आपल्याशी कनेक्ट झाला आणि त्या माध्यमातून यापूर्वी तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, ओके, त्याचबरोबर कालच्या रिझल्टमध्ये दिनेशचा PSI म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. तर एक छोटा सत्कार आपण अकॅडमीच्या मार्फत करू आणि त्यानंतर किंवा दिनेशचे जे अनुभव आहेत, ओके, कारण कसं आहे किंवा की जे रिअल अनुभव आहेत ते सांगणं सुद्धा गरजेचे आहेत, कारण तुम्ही परीक्षार्थी आहात आणि दिनेश सध्या PSI आहे. तर मला किंवा अकॅडमी मार्फत किंवा सगळ्यांच्या आपल्या शुभेच्छा आहेत की दिनेश फक्त PSI वर न थांबता तो DYSP वर व्हावा, कारण काय आहे की गणेशला सुद्धा सांगितलं होतं की तू DYSP हो, परंतु तो सिंगमच होता, ओके, जरी कुठेही पाहिलं तर या ठिकाणी काय त्याची विशेषता आहे की तो इथं असं गॉगलला होत असतो, ठीक आहे, तर तो त्यामध्ये सॅटिस्फाय आहे, परंतु किंवा दिनेशमध्ये तेवढ्या क्वालिटीज आहेत आणि तो निश्चित DYSP होईल ही आपल्या सगळ्यांची सदिच्छा आहे. तर डेफिनेटली कारण आता परीक्षा होणारच आहे, त्यासाठी तो अभ्यास पण करत आहे आणि यामध्ये तो डेफिनेटली सक्सेसफुल होईल. त्यासाठी पहिलं जे आहे किंवा की PSI झाल्याचा जो छोटा सत्कार आहे आपण इथं करू. ठीक आहे गणेश, तुझे जे अनुभव आहेत दिनेश. सर्वप्रथम आपल्या डायरेक्शन अकॅडमीचे डायरेक्टर माननीय शिवराज शिंदे सर यांनी या ठिकाणी मला बोलवलं, आम्हाला सत्कार केला आणि मला बोलण्याची संधी दिली, त्यावर त्यांचे आभार मानतो. माझा मोठा भाऊ PSI आणि मी PSI आणि दोघे सरांचे विद्यार्थी. समाजाविषयी संघर्ष कमी आला, मी काही खूप मोठा 10 संघर्ष केला किंवा अपयश पाहिला असा माणूस नाही. मी 21 अभ्यास सुरू केला, 22 प्री पास झालो आणि 22 मी माझ्या 23 झाले, त्यामुळे कोणत्याही गोष्टी मी प्री फेल झालो किंवा मेन्सला कटलो इंटरव्ह्यू तुम्हाला असं माझ्यामध्ये काहीच नाही आहे. आणि या अभ्यासामध्ये जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल आणि प्रॉपर डायरेक्शन असेल तर मला वाटत नाही की अभ्यास वेळ लागतो म्हणून. आता तुम्ही सगळे नवीन चेहरे सगळे नवीनच वाटतं अभ्यासामध्ये आणि माझा काय अनुभव या ठिकाणी. आता मी त्या अभ्यास अभ्यास करत होतो, बरेच चेहरे बघितले 2 वर्षात, बरेच मुलं बघितले. जो लागणारा स्लॉट आहे हा एका वयाचाच आहे. एकवेळेस तुम्ही 5 अभ्यास करा आणि इथं थांबून गेले समजून घ्यायचं तुम्ही थांबणार आहे, त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही तू निघसान तो महत्वाचा मार्ग आहे. एकवेळेस तुम्ही जायला लागले 2-3 प्री मेन्स फेल होत गेले नंतर टेन्शन वाढतं आणि समाजामध्ये लोकांची विचारणा सुरू होते, कारण आणखी किती दिवस आणि ज्या तुम्ही विचारणा सुरू होते त्यावेळेस अभ्यास नक्की तुमचं टेन्शन वाढतं, अभ्यास मन लागत नाही. अशा समाजात मित्र भेटणार, तुमचा चहाचा टाईम वाढणार, तुमचा मेथचा टाईम वाढणार. एकच बेस्ट आहे की आपण अभ्यास करतो, मला पोस्ट घ्यायची आहे, तर माझ्या क्लासमध्ये 20 आहे, पोस्ट 10 निघणार आहे, तर मी ह्या 20 मला एपायला यायचं आहे, काहीतरी करायचं आहे. माझी मैत्रीण आहे, माझा मित्र आहे, एक मी सोबत राहीन, सोबत घेऊन जाईन असं या ठिकाणी होत नाही. की जी कॉम्प्युटर एक्झाम आहे इथं आपला कोणातरी मागावडायचं पुढे जायचं आहे. आपण जे म्हणतोय एक ती मराठीत म्हण आहे, एकमेकांना करू सहाय्य याव घेऊ धनवंत असं काहीतरी म्हण आहे, इथं तसं होत नाही आहे. एकमेकांना सहाय्य करून चालत नाही, आपण आणि आपला अभ्यास, माझी रूम, माझी मेस, माझा क्लास याच्याबाहेर आपण गेलो नाही पाहिजे. कारण एकदा आपण अशा वयामध्ये असतो की कोणाला कॉलवर बोलू की अभ्यास करू ते आपल्याला कळत नसतं आणि तेवढं जर आपण कंट्रोल केलं तर बऱ्यापैकी मुलांचा तो एक प्रॉब्लेम बघितला मी इथं सर, की बऱ्यापैकी मुलांना कॉल जास्त येतात आणि मुलांचा अभ्यासापेक्षा गार्डन किंवा लॅपच्या वर कुठेतरी बसणं, आपल्या कपल घेऊन बसण्या गोष्टी जास्त असतात. पुढे आपण थोडं तुम्ही दूर जर राहिले आणि सरांचं प्रॉपर गायडन्स घेतलं आणि एकच गुरु माना, आता तुम्ही सर्वांनी क्लास लावले त्यामुळे तुम्हाला गुरु चांगला भेटलेला आहे, त्यामुळे काही अडचण नाही. तर मी जेव्हा अभ्यास सुरू केला पहिले 3 मला कळतच नव्हतं, कारण सरांची भेट झाली नाही, मेरा TV सेंटरला क्रियाने झाला, सर्व कॉन्टॅक्ट झाला नाही, त्यामुळे 3 असेच गेले. नंतर भावांना सांगितलं शिंदे सरांना जाऊन भेट, सरांना भेटलो, सर म्हणजे आपण टेस्ट सिरीज लाव. आणि ज्यावेळेस मी टेस्ट सिरीज लावली तर अक्षरशः मला पॉलिटिक मार्काचे 4-5 आणि सरांना आठवत असेल शेवटचा 1 होता, सरांना येऊन भेटलो, म्हटलं सर मी खूप वाचतो पॉलिटिक, मी कंटिन्यू वाचतोय पण मार्काचे येत नाही आहे. आणि त्यावेळेस तरी मी असं वाचायचो पहिला पेज ते शेवटचं पेज, राजकीय पक्ष निवडणुका जे कंबाईन नाही ते वाचून घ्यायचो मी. ज्यावेळेस सरांनी सांगितलं की कंबाईन सिलेबस काय आहे तो वाचतो का ते सांग मी पहिले, मी म्हटलं सर मी वाचतो सगळंच वाचतो, कसं वाचतो सगळंच,
असं वाचून सुरू करतो, तर मी असं नाही वाचायचं. तो एखादा पॉईंट येतो हायलाईट करायचा, आयोगाचा प्रश्न कशावर तो हायलाईट करायचा. आता महाधिवक्ता एक दीड पेज काहीतरी, एक पेज समोर एक पेज मागू नये राज्यघटनेचं. ते पेज जर आपण बघितलं, जर मधून 6 ते 7 क्वेश्चन आहे, याच्या बाहेर क्वेश्चन जात नाही, मग तेवढं क्वेश्चन तुम्ही काढून जर बाहेर ठेवले किंवा साईडने लिहून ठेवले, तुमचं दीड पेज वाचायचं काम कमी होऊन जातं. मग कर्तव्य, कर्तव्यावर आयोगाचे फिक्स प्रश्न नाही, आणि ते जर तुम्ही एक वेळेस काढले एवढे प्रश्न फिक्स आहे, बाहेर आयोग जात नाही आपला. आणि अजून एक तरी आयोग बाहेर गेला नाही कंबाईनला. आता तुमची रायटिंग प्रॅक्टिस आहे, त्यामुळे जास्त मला रायटिंगबद्दल माहिती नाही, पण कंबाईनबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती आहे मला. आणि मी कंबाईन खूप डीपमध्ये अभ्यास केला, आणि अभ्यास डीपमध्ये करायचा की केव्हाच आपली प्री निंग द्यावं किंवा मेन्स निंग द्यावं, रिटेन्शन यायला पाहिजे, मी कट ऑफमध्ये बचत की नाही. आता माझी जेव्हा प्री निघाली तर मी सरांना पहिला मॅच टाकला होता, ज्याचे पेपर एक मॅच टाकला सरांना, मी म्हणजे सर मी अंदाज काढला यूट्यूबवाल्याच्या मास्टर लोकांचं बघितलं, म्हटलं तर मला 60 वर स्कोर येते, तर मी काय करू सर, म्हणजे अभ्यास सुरू कर, काही विचार करू नको, आन्सर की वाट बघू नको, काहीच नको करू. आणि माझा स्कोर होता पहिल्या की ना काहीतरी 64 आन्सर की ना. हां, नंतर विचार पडला की एस्टे आय करू की पीएसआय करू, पण वेळ कमी होता, आमची मेन 2 महिन्यावर होती, मग एस्टे होईल की नाही सांगता येत नाही, पण पीएसआय सर म्हणजे पीएसआय जागा भरपूर आहे, आणि घरात गाडी नाही पीएसआयचं, मी सांगतो तू काय द्यायचं बऱ्यापैकी, रनिंग बॅच घेतली काय द्यायची, तर कर म्हणे पीएसआय होऊन जातं. मग पीएसआय सुरू केलं आणि योग आयोगाने आमचा पेपर 1 वर्ष पुढे गेला, आणि माझे 3 मार्क कमी झाले, मी आलो 60.50 वर, आणि एस्टे लागला 61 वर. एस्टे आय कटलो आणि पीएसआयला बसलो, नंतर मी कसं होतं त्याला आपल्याकडे फक्त पीएसआय दुसरं काहीच नाही. नंतर मध्ये राज्यसेवा आली, एक मध्ये कंबाईन आली, पण म्हटलं नाही आपलं टार्गेट आहे आपण मेन्स फक्त मेन्सच करायचे, एक तर होईन तर मेन्स पासू तर पुढची प्री करू, पण मला काही करायचं नाही. त्यानंतर मी 23 ची प्री नाही केली, 23 राज्यसेवा केली, फक्त मेन्सच ठेवली, आणि मेन्सचा एवढा स्कोर आणला की अखेरच मला इंटरव्ह्यू वाटत नव्हतं की मला इंटरव्ह्यू गरज पडून म्हणून. आणि सरांना फोन बोलून इंटरव्ह्यू 2 दिवस पहिली, मी म्हटलं सर माझा काही अभ्यास झाला नाही इंटरव्ह्यूचा, ड्युटी म्हणून मला वेळ भेटलाच नाही, आणि इंटरव्ह्यू चालू म्हटलं सर मी आता, सर म्हणजे स्कोर किती आहे, एवढा स्कोर सर म्हणजे बिंदास जा, काही अडचण नाही म्हणे तुला, तुला नाही तरी मार्क दिले आणि मिनिमम तुला मार्क ठेवले म्हणते त्यांनी, तरी तू होतो. आणि आज मी सध्या ओपन पण झालेलो आहे सिलेक्शन माझं, समजा इनके जर मेरिट लिस्ट चेंज झाली ओबीसी तुम्ही पाहिला असं राज्यातून, माझा स्कोर होती माझी होती 48 मार्काची, तेव्हा अशी नीट ठेवायची, असे मार्क घ्यायचे की केव्हा बघायचं आम्ही पडलं पाहिजे की माझं होईल की नाही. आणि बरेच जण मी असेही बघितलेले आहे ज्यांचे बाउंड्रीवर असतात, यांचा एक तर अभ्यासही होत नाही आणि त्यांना पुढचं काही करता येत नाही, कारण हे सोडून द्यावं तसं वाटतं हानी का देईन, हे सोडून आणि प्री करावं पुढची तर हानी करावं कसं करावं, त्यामुळे शक्यतो बाउंड्रीच्या जवळ खेळायचं नाही, केव्हाही बाउंड्री समोर राहायचं, 3-4 मार्क पुढे असलं पाहिजे. आणि सरांचं गायडन्स असल्यामुळं तुम्हाला या गोष्टी बऱ्याच भेटतात, आणि बाहेर गेल्यानंतर परत सिनियर लोक भेटतात, सिनियरला विचारायचं, मग सरांना क्रॉस करायचं, असं गोष्टी करायचं नसतात. आता आमचं एक सर आणि माझ्यामध्ये सिनियर होते, मी दोघांच्या कोणा विचारलं नाही, एक भाऊ सांगायचं एक मनाने मी परवानगीसाठी सरांना कॉन्टॅक्ट करायचं काही अडचण आली तर, आणि लॅबमध्ये सिनियर होते, एकाने गायडन्स घेतलं, बाकी कोणाचं गायडन्स नाही, काहीच नाही, काहीच नाही घेतलं. आणि अभ्यासाला वेळ लागत नाही, आपण जे म्हणतोय कॉम्प्युटर एक्झाम 5-10 वर्ष लागतात असं काहीच नाही आहे, मी जवळपास 2 वर्षामध्ये 3 पोस्ट काढल्या आणि ते चांगल्या मार्कांनी काढल्या, असं नाही की बाउंड्रीवर होतो किंवा कटोरीवर असतो, कुठंच काही नाही असं. त्यामुळे अभ्यास प्रॉपर ठेवा, आणि तुम्ही नवीन चेअर आहे, नवीन अजून अभ्यास तुमच्या जोश आहे, आणि पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये जोश असतो आपला, एकदा 2-3 अटेम्प्ट होऊन गेले की जोश कमी होऊन जातो. आता 25 ची प्रॅक्टिस करताना सर ना 25 सर बॅच 25 आहे ना, हां खूप वेळ आहे 25 साठी, सरांनी लवकर बॅच सुरू केलेली आहे आणि बॅचमध्ये संख्या पण कमी आहे, मी सरांचं प्रॉपर प्रत्येकाकडे लक्ष देणं होतं. तेव्हा अभ्यास सुरू ठेवा, आणि आपण चुकतोय काय ते करायचं, आणि रिव्हिजनचा एक पार्ट ठेवायचा, केवळ रिव्हिजन करताना रिव्हिजन एकच करायची की 2 द पॉईंट रिव्हिजन जायचं नसतं. आपल्यापैकी आपल्याकडे बऱ्यापैकी मुलांची चुकी असते रिव्हिजनची. रिव्हिजन म्हणजे काय की पहिलं पुस्तक काढणे, भूगोलाचं पुस्तक काढलं, पहिलं चॅप्टर सुरू करायचं की शेवटी वाचत जायचं, ह्या रिव्हिजन म्हणत नाही. रिव्हिजन म्हणजे काय, मला काय येत नाही, मला काय आठवत नाही. आता आपल्याला माहीत असतं की महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, महाराष्ट्रात जिल्हे किती आहे, विभाग किती आहे, आपल्या सर्वांना माहीत असते गोष्ट, तरी आपण परत वाचतो रिव्हिजनमध्ये, काय वाचतो आपण रिव्हिजनमध्ये परत ते, आणि हे वाचतोय आणि लोकसंख्या जे वाचत असतं ते आपण वाचत नाही. आपली प्रॉब्लेम पोहोचत नाही आपली एनर्जी, एनर्जी आपण पाहिला चांगली असते, आपण सुरू करतो वाचायला, जे गोष्टी येत आहेत त्याही परत वाचतोय, आणि जे आपलं येत नाही शेवटचं ते आपण करत नाही. मॅथचा याच पार्ट आहे, मॅथ करताना बघायचं, इंडेक्स बघायचा मॅथ करताना. तर माझा मॅथ चांगले, मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा होतो, मला तेव्हाही मार्क चांगले होते मॅथला, मेन्सचे मार्क चांगले आहे. मॅथचा माझा एक अभ्यासाचा नियम आहे, मी चॅप्टर बघतो, चॅप्टर इंडेक्स बघायचा, याचा मला कोण दाबड वाटतो, पहिले चॅप्टर ब्लड रिलेशन. आता ब्लड रिलेशन मला माहिती आहे, मी कितीही ते सोडून पाहिले ऑन स्पॉट जेईन, मला ते सोडून पाहणंच आहे, त्यात काही वगैरे सारखं नाहीच आहे ब्लड रिलेशनमध्ये. नंतर डायरेक्शन चाचणी आहे, दिशा चाचणी आपली डायरेक्शन म्हणतो आपण त्याला, आता तिथं मग डायग्राम काढू लागणार आल्यानंतर, मग इथे का प्रॅक्टिस असं करायची मी, हां प्रॅक्टिस काय करेन मी, सिरीज आहे तर सिरीजमध्ये काय 4-5 लॉजिक असतात, मग लॉजिक कोणते कोणते, 4-5 लॉजिक काढून ठेवायचे आपले, त्यावर आपण काम करायचं, जे आपल्याला येत नाही त्यावर काम करायचं असतं. आपला 10वी 12वीचा अभ्यास वेगळा असतो की तेच तेच वाचतो पेपरमध्ये, मला तेच लिहायचं, इथं तसं नाही आहे, इथं भरपूर सिलेबस आहे, भरपूर अभ्यासक्रम आहे, त्याच्यामुळं मला काय येतं आणि काय येत नाही पण आपलं आलं पाहिजे.
आता मला मराठीमध्ये आयोगामध्ये पहिल्या किंवा 50 मार्क होते, सेकंड किंवा 48 मार्क झाले. मी मराठी एकच बुक वापरलं, मी कोणत्या वेगळं बुक वापरलं नाही सर, फक्त मोरावळा बुक वापरलं, एकच बुक वापरलं आणि एकच मार्क आणले. फक्त माझा एक नियम होता की जे मला येतं ना पुस्तक मी खोडलेलं आहे. आजही माझं बुक जर बघितलं कोणी म्हटलं मला बुक दे, मी देऊ शकत नाही, कारण त्याचं मी खोडलेलं आहे सगळं माहिती. मी त्यांनी छापलेली माहिती खोडून टाकलेली मी, कारण का ती म्हणत होती जे मला येतंय हा नियम असतो, जे मला येतं ते करायचं नाही. आता मला चांगलं येतंय म्हणून मी परत तेच करतो आणि कॉन्फिडन्स वाढल असं नसतं. आणि अभ्यासावर रिव्हिजन होणं महत्वाची आहे, कारण रिव्हिजन जर नाही झाली तर अभ्यास आठवत नाही. आता मला मराठी तेव्हा थोडे मार्क होते, आता म्हणजे मराठी करून सोडव मला काही नाही, मला कारण रिव्हिजनच नाही माझी. तुम्ही प्रॉपर वेळ करा, वेळेचं नियोजन करा, तुमचा क्लास किती वेळ असतो, त्यानंतर तुम्हाला किती वेळ रूमला जायला जेवायला लागतात आणि किती टाइम आपला उरतो ह्यावर सगळं महत्वाचं असतं. आणि एकदा जर वेळ निघून गेली परत तर पक्का आपला तो पश्चाताप. आणि अधिकाऱ्यांची भाषण ऐकल्यापेक्षा आपण जर आपला अभ्यास सुरू ठेवला प्रॉपर होतं. आता मी आजपर्यंत कधीच असं कोणी भाषण ऐकलं म्हणायचं म्हणजे कधीच कोणाची ऐकली नाही, कारण कोण बरेच सांगतात मी चिवडा खाऊन दिवस काढले, मी उपाशी लावून दिवस काढले, मी आपल्यात जाऊन पाहिलं, असं मी कधीच झाली माझ्यासोबत. हां फक्त मी एक दिवाळी थांबलेलो आहे, म्हणजे मेन्स होती म्हणून दिवाळी थांबलो मी इथं. बाकी मला अपयश किंवा संघर्ष किंवा पैशाची अडचण असं काही नव्हतं, घरी चांगला भाऊ होता पी एस आय, त्यामुळे किंवा अडचण नाही गेली. फक्त मी एकच ठरवलं होतं की माझा भाऊ जरी पी एस आय असला तरी मला पी एस आय व्हायचं आहे, कारण बऱ्याच वेळा मी कुठे गेलो, गावात गेलो, पाहुण्याला गेलो, मला विचारायचं भाऊ कुठे असतो आता, साहेब कुठे आपले, मला विचार पडायचं मी चालू मला कुठे विचारत नाही, साहेबाचं विचारते मी माझ्याकडे ओळखत नव्हती. म्हटलं तर आपल्याला आपली ओळख केल्याशिवाय पर्याय राहिला नाही आहे, त्यामुळे तेव्हा ठरलं होतं मला अभ्यास करायचा आहे, एक वर्षात मला लागायचं आहे. ते आमची मेन्स पुढे गेली नंतर ग्राउंडवर आमचं एक वर्ष पुढे गेलं म्हणून वेळ लागला, नाही तर मी 21 अभ्यास करून 23 मी लागलो असतो मी. त्याच्यामुळे प्रॉपर जर तुम्ही अभ्यास करा, आता मी मेनच्या वेळेस रात्री 2 अभ्यास करायचो काय सांगायचं म्हणजे, कारण इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे मग सवय नाईट लागायची मग काही वाटत नव्हतं. रात्री 2 करून सगळे प्रसार आवडून मी राबून जाऊ शकत होतो. आणि अभ्यास आपल्यासाठी करायचा, लोकांना दाखवायचं की अभ्यास करायचा नाही, की लॅबमध्ये साईडने मुलगा बसतोय, मुलगी बसते, माझी मैत्रीण बसते की माझ्या गावातला कोणीतरी बसतोय म्हणून मी पुस्तक घेऊन बसतो, बिलकुल करू नका. तुम्हाला जिथं कम्फर्टेबल अभ्यास येतं अभ्यास कम्फर्टेबल करा. रूमवर कम्फर्टेबल असेल तर रूमवर करायचा, लॅबवर कम्फर्टेबल लॅबला करायचं. आता मला अभ्यास सवय होती, मला सगळा अभ्यास होत नव्हता. सकाळी मी लॅबला जर 6-7 वाजता आलो तर 9 मग झोप लागून जायची, तर मी लॅबला 9 कधीच नाही आलो, 9:30 असं लॅबला यायचो. माझा एक नियम होता, रात्री 11 जर मी लॅबला गेलो 11:30 फ्रेश होऊन मी अभ्यास बसायचो. आपला लहान टेबल होता मांडीवर घ्यायचा छोटासा, तो घेऊन बसला रात्री 1-2-3 प्रमाणे एखाद्या अभ्यास करायला. आणि मग सकाळी जेव्हा उठून तेव्हा उठून सगळे 7 उठायचो, 7 उठलं की उठल्या पण एकच अभ्यास करायचा, नंतर ब्रश वगैरे एक तास अभ्यास करायचा, नंतर तयारी करून लॅबला यायचं. तर काय मी असे बरं जण बघितले होते, मी जेव्हा लॅबला 9:30 यायचो सर 8 झोपायचे लॅबमध्ये, बरं जण झोपे राहायचे, सगळे 7 येणार, 7-8 अभ्यास करणार, 8 करून येणार, परत झोपणार, असे बघितले बरेच जण मी. त्यामुळे मी केव्हा लॅबला लवकर नाही आलो आणि अजून मी कुठे जात नाही लॅबला लवकर, माझं ऑफिस आहे, मी ऑफिसमध्ये 10 जातो. तेव्हा असं काहीच नाही की मी लॅबला लवकर जाईन, सकाळी सर्वांच्या आधी मी जाऊन बसते, लॅबोर्डच्या आधी मी बाहेर थांबते म्हणून अभ्यास होईन, असा विचार करू नका. तुमचा कम्फर्ट झोन कुठे आहे, तुमचा रूमला झोन असेल कम्फर्ट तर रूमला अभ्यास करा, तुमचा कुठे क्लासमध्ये असेल तिथं अभ्यास करा, फक्त रिव्हिजन करत राहा अभ्यासावर. आणि जेवढी एक आपली ह्या असं डेडलाईन असं अभ्यासाची की आखून घ्यायचं पहिले की माझा अभ्यास किती, अभ्यास किती आहे. आता मला सांगायचं सर कमीत कमी तर मला स्रोते कोणी सांगायला नव्हतं, कारण स्रोते सरांची बरोबर भीती वाटायची की बा सर हे पी एस आय फॅक्टरी सरांची सर पी एस आय घडवतात आपण कसं बोलायचं, त्याच्यापर्यंत कोणत्या पी एस आयला भेटलो सर नाही भेटलो नव्हतो. पण ज्यावेळेस भावानं सांगितलं, भावानी सरांना कॉन्टॅक्ट केला, सरांनी मॅसेज टाकला मला हे भेटायला म्हणून, त्यावेळेस मी सरांना भेटत आलो. आणि त्यावेळेस समजलं की नाही सरांचं गायडन्स चांगलं आहे आणि सरांचा अनुभव भरपूर आहे, असं नाही की सर अनुभव नाही म्हणून, सरांनी खूप इंटरव्ह्यू देऊन अनुभव घेतलेले आहे. त्याच्यामुळे अभ्यास प्रॉपर करत राहा आणि सरांचे गायडन्स प्रॉपर घेत राहा, कारण डायरेक्शन आकाशी मी तुम्हाला डायरेक्शन जर भेटली नक्कीच तुम्ही सक्सेसपर्यंत पोहोचू शकता. चला थँक्यू, तुम्हाला काही अडचण असेल तर सांगा, नक्की मला विचारा बरं सांगतो मला मी, कोणाला काही अडचण जर असेल तर विचारा नक्की सांगू शकतो. अडचण शिकतो कोणा नसतेच क्लासमध्ये, असं जर म्हणत म्हणत असते भीती असते एक विचारू कसं म्हणून मी, कारण कालपर्यंत मी तुमच्यामध्येच होतो फक्त आज मी इकडे आलेलो आहे. त्यामुळे कोणाला काही वाटत नाही अभ्यासाबद्दल की स्ट्रॅटेजी चेंज करायची का, प्लॅनिंग करायचं का, किंवा काही वेगळं करायचं, किंवा कोणाचं फॅमिली प्रॉब्लेम असेल तसं सांगू शकता, काही अडचण नाही. पण अभ्यास करा, कारण अभ्यासाचा असा एकमेव मार्ग आहे, तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं जे काय आहे तुमचं स्वाभिमान सर्व बदलतं. कारण अभ्यासशिवाय तुम्हाला कोणी ओळखत नाही, दादी घरा लागल्याशिवाय तुम्ही 10 जर अभ्यास केला तुम्ही नाही लागले तुम्हाला कोणी ओळखत नाही, पण 1 अभ्यास करून लागा तुम्हाला सर्व ओळखतात. आणि अभ्यास करायचा अवघड नाही, ऑर्थोडा अभ्यास अवघड नाही, आपल्या आईवडील जाऊन बघितलं तुमच्या आईवडील काय करायला माहित नाही, माझ्या आईवडील शेतकरी आहे, आता माझ्या आईवडील ऑर्थ काम करतात, त्यापेक्षा अभ्यास सोपा आहे, खूप सोपा होतो मला, बसा एसी आहे, फॅन आहे, लाईट आहे, काय
अडचण काय विषय म्हणजे जेवण टायमावर होतं तर मी जॉब करतो माझ्या जेवण टायमावर होत नाही, पण जेव्हा अभ्यास करतो सर मी तेव्हा जेवण नाश्ताच्या प्रॉपर टाइम राहायचं, सर्वात सुखी जीवन होतं मी सांगतो ना, सर्वात सुखी जीवन लायब्ररीचं आहे. तुम्हाला ना ऊन लागत ना पाऊस लागत ना जेवायची वेळ मागं पुढं होत, सर्व प्रॉपर टायमावर आहे, कोणी प्रेशर करत नाही, कोणी विचारत नाही, आम्ही जॉबला असून सुद्धा आम्हाला जेवण टायमावर भेटत नाही. तेव्हा एवढं कम्फर्ट होऊन असताना अभ्यासाला आपण काय नाही करायचं, आपण ज्या करता इथं आलो आहे नक्की त्या गोष्टी चुकून द्यायचं पूर्ण. आणि काही नाही असं विचार करायचा, मला एक वर्ष करायचं, 2 वर्ष करायचं आहे, नंतर मी झालोच पाहिजे 100%. असं प्लॅनिंग करून तुम्ही अभ्यास करा, तुम्हाला वाटत नाही कोणाला परत जावं लागेल म्हणून. सर्व प्रॉपरचे आहे की बाहेरगावचे? बाहेरगावचे बऱ्यापैकी. हां, कारण MPSC मध्ये अभ्यास करणारे बऱ्यापैकी मुलं ग्रामीण भागात द्यायचे. हां, कारण सिटीमध्ये मुलांना तेवढा अभ्यासाची गरज नसते, त्यांचा ऑलरेडी बॅकअप प्लॅन तयार असतो, त्यांचं सेटअप तयार झालेलं असतं, आपल्याला आपला अस्तित्व तयार करावं लागतं. आपल्या आईवडाचं स्वप्न घेऊन आपण झालेलो असतो, आईवडाचं स्वप्न असते की माझा मुलगा माझी मुलगी अधिकारी होईल, आणि खरंच तो आईवडाचा आनंद असतो, तो आम्ही बघितलेला आहे स्वतः. आमच्या वडाच्या डोळ्यात आम्ही असं रुपये दिले, आमच्या आईला आम्ही रडतो नाही पाहिले आम्ही लागल्यानंतर. तो एक आनंद असतो की ग्रामीण भागात शेतकरी आईवडील दोघं शेतकरी आहेत, दोघं भाऊ आहेत, नोकरी लागते अधिकारी होऊ राहिले, तो एक आनंद खूप वेगळा असतो. त्यामुळे नक्की तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या आईवडील किती दुःख द्यायचं की आनंद बघायचा आहे तुमच्या हातामध्ये. आणि इनकेस जर नाही लागले तर हा विचार ठेवा, आपल्या आईवडाला आपला समाज टोमणे मारणार आहे, त्याच्यामुळं मला काही करून येणे हवं नाही लागायचं आहे. आणि जागा निघत नाही म्हणणं चुकीचं आहे. 2023 मध्ये जवळपास 70-80 जागा निघत आल्या गव्हर्नमेंटच्या, फक्त आपण काही क्वालिफाय नसतो आणि कुठेतरी आपला अभ्यास कमी पडतो, नाही तर जागा भरपूर निघतात. आणि MPSC राज्यसेवा आहे, UPSC कंबाईन दरवेळी जागा निघतात, काहीच अडचण नाही. फक्त आपण संयम ठेवायचा. आता पेपर पुढे गेला कंबाईनचा ॲड नाही आहे म्हणून बऱ्याच मुलांनी अभ्यास कमी असं करून टाकला, असं नसतं. आज जर कंबाईनचे ॲड पडले तुम्ही अभ्यास तयार आहे का पूर्ण? त्यामुळे अभ्यास काय सोडायचा नसतो. ठीक आहे, रिव्हिजन मारता येतं काय मला 7-8 पुस्तकं एवढं करणार नाही नेहमी वारंवार. तेच एक जर पुस्तक करून ठेवलं, एक जर बुक तुम्ही फिक्स केलं की मला हेच बुक करणं आहे, एखाद्या चांगल्या सरांना म्हणा तुम्हाला सर आहे विचारायला, त्यामुळे तुम्ही बाहेर विचारायचं काम नाही. सरांना तुम्ही विचारलं की सर मला भूगोल करायचं आहे, मी कशा तुम्ही करू, सरांनी सांगितलं हे बुक कर तेच बुक करा, काही बदलू नका. तुम्हाला 10 पैकी तिथं 7-8 क्वेश्चन कव्हर होतात त्या बुकमधून. आणि असं कधीच नसतं की आयोगाचं तुम्हाला सगळे क्वेश्चन ते बुकमध्ये सापडतील म्हणून. काही प्रश्न लॉजिक बेस असतात, तुम्हाला सर तुम्हाला लॉजिक शिकवतो ना लॉजिक काय असतं, तर बरेच प्रश्न लॉजिक बेस असतात, लॉजिकवर तुम्हाला 10 मार्क आणतात. म्हणजे लॉजिक वापरून, आणि लॉजिक आपण तेव्हा वापरतो आपण जेव्हा आपण टेस्टची प्रॅक्टिस करू. आता मला इथं सरांच्या टेस्ट सिरीज देतात, रोजे मार्क पडायचे 30-40-45 मार्क पडायचे मला सुरुवातीलाच. म्हणजे जेव्हा सरांना भेटलो, सरांना सांगितलं सर पॉलिटिक मार्क येत नाही म्हटलं, आणि सायन्समध्ये येत नाही सर, म्हणजे सायन्स सर्टन्टी म्हणे पण पॉलिटिक मार्क यायला पाहिजे म्हणे, पॉलिटिक मार्क गेले म्हणे रिझल्ट जाईन म्हणे, तर मार्क येत नाही सर काय करू? तर म्हणजे 5 वाजता भेटायला म्हणे टेस्ट झाली होती, तर मग टाईम दिले 5 वाजता भेटायला म्हणे 5 वाजता बोलू आपण ये म्हणे संध्याकाळी. आलो सरांनी सांगितलं प्रॉपर बुक घेऊन आलो, सरांना बुक दाखवलं मी कसं करतो काय करतो, सरांनी मला सांगितलं कसं करायचं, बस तेवढंच केलं आणि मार्क आले. पॉलिटिकमध्ये 10 पैकी 9 मार्क आले आणि 23 मला 15 पैकी 13 मार्क आले. तेव्हा प्रॉपर गायडन्स जर तुम्हाला असेल एक तुमचं टेन्शन कमी होऊन जातं, आणि जे तुम्हाला बाहेरून जमा करायचं आहे जमा करायचं काम पडत नाही. त्यामुळे सरांच्या गायडन्समध्ये राहा, सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, किंवा तुमच्या आणखीन कोणी घरामध्ये असताना एखादा अधिकारी वगैरे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि त्यांचं ऐकत राहा. आणि केव्हा ज्याला कोणी सांगितलं म्हणून काहीतरी घ्यायचं नसतं, ज्याला कोणी सांगितलं बाहेर जाऊन म्हणायचं नाही हा याला काय करतं हे काही सांगते असं बिलकुल नसतं, यांना अनुभव असतो, यांच्या अनुभवाचे बोल असतात. आता माझा PSC इंटरव्ह्यू होता आणि मी भावाला फोन केला इंटरव्ह्यूचा डेट पाहिजे खेळू पाडल्यानंतर, तर माझा इंटरव्ह्यू आला म्हटलं आणि माझा इंटरव्ह्यू पहिल्या दिवशी म्हटलं आणि माझा काही अभ्यास नाही वगैरे, आता बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं इंजिनिअरिंग 4 वर्ष झाले होते, म्हटलं माझा काहीच अभ्यास नाही म्हटलं एवढा काय करू. आता भाऊ म्हणे इंटरव्ह्यूचा अभ्यास करायचा नसतो, इंटरव्ह्यू हा अभ्यास बेस नसतो, पण बाकी सगळे सोबतच्या पुरा अभ्यास करायचे, गावामध्ये कॉल करायचो मी, पुण्याला कॉल करायचो, पुरा अभ्यास करायचे, पुरे नोट्स काढायचे, पेपर वाचायचे, हे करायचे, मी काहीच केलं नव्हतं. मग भाऊ म्हणे बिलकुल अभ्यास करायचा नाही, इंटरव्ह्यू ऑन स्पॉट जायचं, फक्त गप्पा मारायचं त्यासोबत म्हणे, त्याला होलो करायचं म्हणे, त्याची विचारते ते सांगायचं म्हणे, त्यांच्या मनात काय तुला माहित नाही म्हणे असं मला माहित नाही. आणि खरंच मी इंटरव्ह्यू केल्यानंतर मला एकही प्रश्न अभ्यासाचा विचारला नाही, एकही नाही. एक तर डिसिजन मेकिंग क्वेश्चन घेतले आणि बाकी माझ्या जॉबवर घेतले आणि एक क्वेश्चन जनरल विचारले. हे मग केव्हा कळालं? ज्यावेळेस भावनं सांगितलं त्यावेळेस कळलं. आणि भावनं असं सांगितलं मला तर मी 8 दिवसांचा अभ्यास केला असता, बाकी अभ्यास बंद करून मी 8 दिवस तो अभ्यास केला असता, त्यानंतर कळलं असतं यार आपण 8 दिवसाला वाय घातले अभ्यासाचे. त्याच्यामुळे प्रॉपर गायडन्स इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर फॉर सक्सेस. चलते, थँक्यू. म्हणजे जसे अनुभवाचे बोल आहेत बरोबर, तर तसं आपण ह्यांना दररोजच ह्यांची हॅरॅसमेंट सुरू असते, ओके, किंवा
कारण काय आहे की तुम्ही एकदा ठरवलं की आपल्याला कोणाला तरी फॉलो करायचं आहे, तर मग त्यामध्ये 100% फॉलो करणं गरजेचं आहे, बरोबर. आणि आता तर तुम्ही असे की आपण दररोज यांना सांगतोय की 2025 म्हणजे गोल्डन चान्स आहे, कारण या ह्याच्यामध्ये या परीक्षेसाठी विशेषतः राज्यसेभेचा जर आपण विचार केला, तुम्ही राज्यसेभेचे आहे, त्यामुळं कुणीही तयार होत नाही, कारण या ठिकाणी कोणालाही लिहिणं हे आवडत नाही, कारण कॉलेजेस बंद झालेले आहेत, कोणी कॉलेजला जात नाही, त्यामुळं ही जर सिस्टीम तुम्ही डेव्हलप केली, ओके, थोडं या ठिकाणी पेशियन्सली घेणं गरजेचं आहे की दररोज आपण तुम्हाला टोमणे मारतोय, हॅरॅसमेंट करतोय की नाही तुम्ही केलंच पाहिजे, बरोबर. जसं आज यांची टेस्ट असते शार्टर्डेला, ओके, आणि त्यानंतर यांना मूवी बघायचा असतो, ओके, मूवी बघताना सुद्धा पळून जातात, ठीक आहे. तर म्हणजे यामध्ये काय आहे की हॅरॅसमेंट हा प्रकार महत्त्वाचा आहे की तुम्ही फॉलो केला पाहिजे की गांधीजी मूवी दाखवलेला आहे तर काहीतरी उद्देश आहे, ओके. कारण कसं असतं की आपण एखादा मित्र अधिकारी झालेला आहे फक्त त्याचंच ऐकायचं नाही, तर त्याचे सुद्धा काहीतरी गुरु आहेत, कोणीतरी गुरु आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्याला कानमंत्र दिला होता. मुद्दा काय आहे की आपण क्लास लावलेला आहे तर आपलं काम आहे फॉलो करणे, ठीक आहे. आणि आपल्याकडे शिकवणारी फॅकल्टी तर ज्यांनी युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, जे सध्या युपीएससी मेन्स प्रिपरेशन करत आहे, म्हणजे आपल्याकडे फॅकल्टी असे आहेत की जे 5-5 वेळेस मेन्स देणाऱ्या 2 मॅडम आहेत, ओके, म्हणजे 5th टाइम्स मेन्स आहे, ओके, ती मेन्स असून सुद्धा यांना शिकवा येत असते, म्हणजे एवढं या ठिकाणी डिवोशन अख्ख्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणीही मेन्स शिकवत नाही, यांना आपण मेन्स शिकवतोय, ओके. मुद्दा काय आहे तर हे तुम्हाला समजणं पण गरजेचं आहे, कारण या ठिकाणी क्लास हा जो आहे तो या ठिकाणी जो तुम्ही लावलेला आहे तोच असणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही राज्यसेवा आहे, दुपारून कंबाईन आहे, ओके. तर मग मुद्दा काय आहे की आपल्याला इन्स्पिरेशन जे आहे ती इनर इन्स्पिरेशन येणं गरजेची आहे तुमच्या अभ्यासामधून, ठीक आहे. जसं दिनेशने सांगितलं कुठल्याही प्रकारचं त्यांना मोटिवेशनल जे व्हिडिओ आहे ते पाहिलं नाही. आता बरेच जण असतात की दररोज सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम तर मोटिवेशन लागतंच, ओके, तर त्याशिवाय काही त्यांचं भागत नाही. आणि इथं आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी काय आहे की अपेक्षा असती सरांनी सुद्धा मोटिवेशन सांगितलं पाहिजे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी सरांनी काहीतरी नॉलेजेबल किंवा काहीतरी रिलेटेड टू सिलेबस सांगितलं की या ठिकाणी कधी लक्ष लागत नाही, परंतु मस्त गप्पा मारत बसले तर मग कसं आहे एकदमच लक्ष लागतं. कारण काय आहे तर या ठिकाणी आपलं जे रिसिव्हर आहे ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर यामधून म्हणजे आजचा जो आपला छोटा सत्कार आहे त्या माध्यमातून तुम्हाला एक इन्स्पिरेशन मिळाली असेल डेफिनेटली, की आपल्याला या ठिकाणी तुम्ही जे ठरवलेलं आहे, ठीक आहे, तुम्हाला जे काय व्हायचं आहे ते होता येतं, आणि आमचं आयुष्यच आहे की तुम्हाला घडविणे, ठीक आहे. आम्ही झालो नाही तर आमचं पूर्ण आयुष्यच जाणार आहे तुम्हाला घडवण्यामध्ये. पण ह्याच्यात मुद्दा काय आहे की आम्हाला सुद्धा या ठिकाणी तसे शिष्य मिळाले पाहिजे की ज्याला फटके जरी दिले तरी सुद्धा या ठिकाणी तो म्हटला पाहिजे सर तुम्ही सांगा अजून 2 द्या, ओके, पण मला या ठिकाणी की तुम्ही हे दाखवा. कारण काय आहे की आमच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे. आपण सांगतोय की 2025 त्यांच्यामध्ये पण खूप भारी मुलं आहेत काही जण, ओके, की 2025 तुम्ही पहिले येऊ शकता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. कोणीही तयार नाही, कुठल्याही पुण्याची कुठल्याही गरज नाही, जेवढी आम्हाला एक्सपिरियन्स आहे तेवढ्या एक्सपिरियन्सवर आपण अख्ख्या महाराष्ट्रात पहिले येता येतं, ठीक आहे. त्यामुळे काय आहे की तो एक्सपिरियन्स तुम्ही या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जे सांगितलं जातं ते करून घेतलं जातं ते या ठिकाणी रिलिजियसली करणं गरजेचं आहे, ओके, रिलिजियसली इन द सेन्स किंवा की तुम्ही प्रॉपर, ओके, कुठलाही या ठिकाणी किंवा की चाल ढकल न करता ते करणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर आज किंवा की दिनेश आलेला आहे, ओके, आणि त्याच्या पुढच्या वाटचालीस सगळ्यांच्या शुभेच्छा. आणि दुसऱ्या वेळेस किंवा की PSI चा DYSP व्हावं, ओके, पुढच्या वर्षी, आणि आपण परत सत्कार करू.